आता बातमी नागपुरातून आहे। नागपूरच्या छत्रपती नगरमध्ये 4.5 कोटी खर्च करून बॅडमिंटन हॉल उभारण्यात आला आहे। गेल्या 2 वर्षांपासून अत्याधुनिक सुविधेसह हॉल तयार आहे, मात्र लोकार्पणाअभावी हा बॅडमिंटन हॉल धुळखात पडला आहे। इतकंच नाही तर इथल्या साहित्याची मोठ्या प्रमाणात तोडफोड सुरू असल्याचंही समोर आलंय। पाहूयात। वाकलेले पंखे, खिडकीच्या फुटलेल्या काचा, चोरीला गेलेल्या खिडक्यांचे ग्रील आणि बाथरूमचे नळ, ही दृश्य आहेत नागपूर मधल्या बॅडमिंटन हॉलची। पालिकेने छत्रपती नगर मध्ये 4.5 कोटी खर्च करून बॅडमिंटन इंडोर हॉल तयार केला, पण हा हॉल आज धूळखात पडलाय। त्यामागची कारण काय आहेत पाहूया। 2.5 वर्ष ते महाविकास आघाडीचं सरकार या महाराष्ट्रात आलं, त्यामध्ये इथे लक्ष देणारा कोणी नाही, आणि छोट्या छोट्या गोष्टीवर जे काही 10-15-20 लाख रुपये लागत होते नंतरच्या कामाकरता, ते कोणी द्यायला तयार नाही। इथला पालकमंत्री नितीन राऊत म्हणून होते, आणि त्यामुळे ते असंच भंगार म्हणून पडून राहिलं। मधल्या काळात सरकारने इथे काही लक्ष नाही दिलं, आणि त्यामुळे हे पडीत राहिल्यासारखं झालं। त्यामुळे इथे एवढा न्यूसन्स वाढला, चुकीच्या लोकांचा या चुकीचा वापर, इथले पूर्ण काच पडून टाकले, इथलं उडन कोट झालेलं आहे, त्याच्यावर शेकोट्या फेटवलेल्या आहेत। बॅडमिंटन हॉल धूळखात पडल्यानं खेळाडूंची स्वप्नही धुळीस मिळाली आहेत। एक बेस्ट स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स म्हणू शकतो आपण, अशा पद्धतीने बांधकाम झालेलं आहे याचं, पण आताच्या कंडिशनमध्ये प्लेएबल सोडा माणूस साधं वॉक पण नाही करू शकत। इथे सगळ्या फॅसिलिटीज अवेलेबल आहे, फक्त त्याचं युटिलायझेशन्स काहीच दिसत नाही आहे। आणि म्हणजे ते जर स्टार्ट झालं तर मी 100% शुअर आहे की याच्यामध्ये सगळ्यात जास्त डिमांडिंग बॅडमिंटन कोर्ट राहील। या प्रकरणावरती प्रशासनानं म्हटलंय, मोठी वास्तू असल्यामुळे थोडंसं मधल्या काळामध्ये जरा जास्त डिले झाला असल्यामुळे तेथील काही छोट्या छोट्या बाबींचं नासधूस झाल्याचं पण आम्हाला कळलं, पण या सगळ्या गोष्टींना आम्ही आमच्या स्तरावरती योग्यपणे हाताळून तो रितसर हा हॉल सगळ्यांना उपलब्ध होईल लवकरात लवकर याची प्रक्रिया आम्ही सुरू करू। शासनाच्या दुर्लक्षामुळे 18-20 लाखांचा चुराडा झालाच, पण त्यासोबतच खेळाडूंचंही मोठं नुकसान झालंय। सरकारी काम सामान्य थांबेचा प्रत्यय आपल्याला नागपूर महानगरपालिकेच्या या कामातनं पाहायला मिळाला, मात्र प्रत्यक्षात बॅडमिंटन हॉल सुरू व्हायला आणखी काही महिने लागणार असल्याचं नागपूर महानगरपालिकेकडनं सांगण्यात येत आहे। त्यामुळे खेळाडूंच्या चिंतेत भर पडली असून याकडे आता राज्य सरकारनेच लक्ष द्यावं अशी मागणी पुढे येऊ लागली आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोवळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।